हॅलो, हाय, नमस्कार. ऑलराऊंडर तेजस्विनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तिची आई बोलते. आज आपण करत आहोत गाजराचा हलवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा, गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत, कट केलेत. आता आपण ह्याच्या कढईमध्ये एक चमचा तूप टाकून गाजर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, आपला गाजराचा जो कच्चा वास असतो तो पण निघून जातो आणि गाजराचा जो ओरिजिनल कलर असून बदलून तो मस्तपैकी असा बदामी कलरचा होऊन जातो. गाजराला आपण थोडी वाफ देऊया. तशीच ह्याच्यामध्ये पाण्याचा अर्क असल्यामुळं करपायची काय भीती वगैरे राहत नाही. हे बघा, वास पण मस्त येतो आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा कप क्वांटिटीमध्ये दूध ओतूया. फुल क्रीम दूध आहे हे. दुधामुळं काय होतं, खव्याची गरज लागत नाही. आपण हा गाजराचे तुकडे पूर्ण दुधामध्ये शिजून द्यायचे आहेत. एक 10 ते 15 मिनटं ह्यासाठी वेळ लागतो आपल्याला. हे बघा, गाजराचे तुकडे असे मस्तपैकी शिजलेले आहेत ह्याच्यामध्ये. आता आपला जो पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने हे सगळं क्रश करून घेऊया. जास्त वेळ लागत नाही याला, शिजल्यामुळं पूर्ण लगेच क्रश होऊन जातं हे. दुधाच्या दुधामध्ये शिजवल्यामुळे ह्याचा अर्क पण पूर्ण उतरतो गाजराचा. दुधाचा पण कलर बदलला आहे, बघू शकताय तुम्ही ह्याच्यात. हे बघा, आता आपलं पूर्ण क्रश होत आलेलं आहे. आता झाले, थोडंसं अजून करून घेऊ ह्याला. दहा ते पंधरा मिनटात हे होऊन जातं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये जेवढं दूध घेतले तेवढ्याच क्वांटिटीमध्ये साखर पण घालू शकताय तुमच्या आवडीनुसार. जास्त गोड हवा असेल तर आज जास्त वाढवू शकता. ह्याच्यामध्ये आणि एक चमचा मी तूप ॲड केलं आहे. 2 चमच्यात हा आपला हलवा होऊन जातो. हे बघा, थोडी साखर टाकून आणखीन एकदा मी क्रश करून घेते थोडंसं. ह्याची कन्सिस्टन्सी चेक करा, मी तुम्हाला कसे सैलसर हवे असेल किंवा जास्त कडक हवे असेल तर करू शकता. हे बघा, पूर्ण आपला गाजर हलवा तयार झाला आहे. कसा दिसतो आहे सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. थँक्यू.